की फवासाहेबांनी नाव दिलं, त्यांना आम्ही निवडून दिलं. एकदा, दोनदा, तीनदा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, समजलं नाही, नाव कधी चुकलं नाही. पण एका नावात घोटाळा झाला आणि त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला आणि त्यासाठी आज मी इथं का आलोय, आज मी इथं आलोय कुणाचं कौतुक करण्यासाठी नाही, कुणाचं टीका करण्यासाठी नाही. आज मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलो. मी माफी यासाठी मागतो की माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला, माझ्या विचारावर तुम्ही निकाल घेतले आणि त्यामुळे तुम्हाला यातना झाल्या आणि तुम्हाला यातना माझ्या निर्णयामुळे झाले असतील तर माझं कर्तव्य आहे की तुम्हाला सगळ्यांची माफी मागायची. पण माझं म्हणणं असं आहे की साहेब, मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागता. माफी कशाला मागता आणि किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार? 50 ठिकाणी गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत तुम्ही माफीच मागत जाणार आहे का? पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार का तुम्ही? कशासाठी माफी मागणार? दिलीप वळसे पाटलांसारखा जो त्यांचे वडील पण साहेबांबरोबर होते आणि ते स्वतः पी ए म्हणून त्यांच्यावर काम करत होते, त्या आंबेगावला मीटिंग ठरली असताना तुम्ही घेतली नाही. बाकीचे सगळे मीटिंग्स कॅन्सल, धुळे, जळगाव, फक्त एवढा मात्र मला पाहिजे म्हणून घ्यायचं आहे. काय केलं मी कशासाठी? आणखी बरं, हे झालं कुठून साहेब? तुमच्या घरातून झालं ना? आता 61-62 वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं त्या अजित पवारां, ते तर मुख्य, ते उपमुख्यमंत्री सुद्धा आता आहेत, ते बघा ना काय ही सगळी मंडळी का गेली, त्याचा विचार करा ना. दिलीप वळसेसारखे किंवा आणि दिल्लीमध्ये अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर असलेले खासदार असलेले मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल का जातात? याच्या अगोदर सोनियाजी गांधींबरोबर काय चर्चा करायची आहे किंवा मोदींबरोबर काय चर्चा करायची आहे की आणखीन काय कर, हे सगळं चर्चा करण्यासाठी पवारसाहेब प्रफुल्ल पटेल यांनाच पाठवत होते. मग ते सुद्धा गेले का? विचार करायला पाहिजे. तर त्यांना पवारसाहेबांना असं वाटतं की छगन भुजबळने हे सगळं घडून आणलं, ही चुकीची कल्पना आहे, ते पवारसाहेबांना सुद्धा माहिती आहे.